नमस्कार, आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कीर्ती कलेक्शन या दुकानाला भेट देणार आहोत। याचे लोकेशन दाखवते, ही आहे महात्मा फुले भाजी मंडई पुण्यातील आणि हा रस्ता आहे शनिपार चौकाकडून महात्मा फुले मंडईकडे जाणारा रस्ता। या रस्त्यालगतच कीर्ती कलेक्शन या दुकानाला आपण भेट देणार आहोत। या दुकानाचा दुसरा रस्ता तुळशीबाग मधील राम मंदिराच्या आतल्या बाजूनी सुद्धा आहे, म्हणजे तुम्ही राम मंदिरातून सुद्धा या दुकानापर्यंत येऊ शकता। आज आपण पंचधातूचे पितळी अशा प्रकारच्या मूर्त्या बघणार आहोत आपल्या दुकानामध्ये। पंचधातूच्या पितळी मूर्त्या, याच प्रकारे तांब्याच्या मूर्त्या, वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती घडवून दिल्या जातात। आज आपण गणपती बाप्पा स्पेशल म्हणून गणपती चे जास्त मूर्त्या आपण बघणार आहोत। पूर्ण कलेक्शन आहे, लहान मोठ्या मूर्त्या आहेत, साधारण 7,000 पासून 50,000 पर्यंतच्या भरीव आणि अखंड अशा मूर्त्यांचे कलेक्शन आज आपण बघणार आहोत। त्याचसोबत स्वामींची मूर्ती, हनुमंताची मूर्ती अशा वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती सुद्धा उपलब्ध आहेत। कांस्य धातूची भांडी, स्वयंपाकासाठी लागणारी, देवपूजेसाठी लागणारी भांडी इथे खूप कमी रेटमध्ये उपलब्ध आहे। आपले इथे 60 वर्ष जुनं दुकान असून येथे आपला स्वतःचा कारखाना आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे देवदेवतांच्या फोटोवरून मूर्त्या घडवून दिल्या जातात। या कोणत्याही मूर्त्यांना तुम्हाला सोन्याचं लेपनही करून दिलं जातं। 2 फुटाची मूर्ती आहे ही, या साईजची मूर्ती आहे, ही छोटी मूर्ती आहे, आपले सर्वांचे आवडते दगडूशेठ बाप्पा आहेत, यांचे सगळ्या प्रकारचे सायझेस मिळतात। एकमेव मूर्ती आपण असं म्हणूयात की दगडूशेठ हलवाईची मूर्ती राईट फ्रॉम 1 इंचेस पासून ते 2 फुटापर्यंत रेडीमध्ये तुम्हाला उपलब्ध होतात। याच्या व्यतिरिक्त पेंटच्या जशा मूर्त्या असतात तशा मूर्त्यांच्या अनुसार या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत वेगवेगळ्या सायझेसमध्ये आहेत। कोणाला 5 इंच पाहिजे असते, 7 इंच पाहिजे असते, 9 इंच पाहिजे असते, 1 फूट पाहिजे असते, सगळ्या प्रकारचे साइजेस जे आहेत जे उत्सव मूर्ती म्हणून आपण वापरता येतील। उत्सव मूर्ती 10 दिवस आपली पूजा करायची, इतर वेळेस ती जी आहे रेग्युलर शोकेस मध्ये आपण ठेवून टाकतो। म्हणजे आपण जेव्हा गणपती बसवतो तेव्हा आपण विसर्जन करत राहतो तर आपण ह्या मूर्त्या घेऊन त्यांची वर्षभर पूजाही करू शकतो आणि 10 दिवस वाटलं तर वर्षभर पूजाही करा किंवा 10 दिवस उत्सव मूर्ती म्हणून वापरून तुम्ही जी आहे ती शोकेस मध्ये ठेवा। कारण पीओपीच्या मूर्त्यांचं आज दान घेतलं जातं, फक्त त्या मूर्तीची नीट वज राखली जात नाही आणि आपल्यालाही त्या दुःख होतं, जेणेकरून आपली मूर्ती सुरक्षित राहावी, आपल्याच जवळ राहावी, पुढच्याच वर्षी तीच परत मूर्ती जी आहे आपण आपली परत पूजेला आपण ती ठेवू शकतो उत्सव आणि परत परत देवी देवतांची पूजा केल्यामुळे त्यामध्ये दैवत्व येतं, त्यामुळे नक्कीच तुम्ही हे रेफर करू शकता। काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा। भरपूर सुंदर सुंदर रेखीव अशा मूर्त्या आहेत आपल्या इथे आणि सर्व देवतांच्या आहेत। अगदी तुम्ही धन्वंतरी आहेत, नटराज आहेत, शिवलिंगावरचे जे मुखोटा असतो महादेवाचा तो आहे, मुखोटा पण आहे, हे बघा शिवलिंगावर ठेवण्यासाठी आहे हा। तर मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये सुद्धा ह्या मूर्त्या, स्वामी समर्थ आहेत शिवलिंग, छोटे मोठे साइजेस मध्ये आहेत जसे की मी तुम्हाला सांगितले होते। आणि याचा नाग वेगळा होतो, इथे नाग सेपरेट होता, मूवेबल आहे हे बघा असा। तर तुम्ही अभिषेक केल्यानंतर नाग ठेवू शकता असं आहे बघा। स्वामींच्या इथे बघा तुम्हाला पादुका दिसतील, माग कमंडलू आहे, पूर्ण डिटेलिंग केलेलं आहे मूर्तीमध्ये तुम्हाला। इथे हनुमंताची उभी मूर्ती आहे बघा, त्यामध्ये गदा दिली, ती पण आपली बघा कशी रेखीव आणि मूवेबल आहे गदा, ही पूर्ण हलणारी गदा आहे, कुठलंही बघा असं डिटेलिंग खूप छान दिलेलं आहे आपल्या इथे बघा। ही गदा हातामध्ये काढली आहे दादांनी, तर ही गदा तुम्ही परत हनुमंताची देऊ शकता हातामध्ये। यानंतर कृष्ण आहे बघा, किती रेखीव आहे, गणपती बाप्पा उभे गणपती बाप्पा आहेत बघा इथे, भरपूर मूर्त्यांची व्हरायटी आहे। तर तुम्ही पितळ्याची मूर्ती इथं घेऊ इच्छिता तर नक्की आपल्या दुकानाला एकदा भेट द्या। डिटेलिंग बघा, इथं अष्टविनायक आहेत बेसला पूर्ण, अभिषेक करू शकता तुम्ही, भरीव मूर्ती आहेत या पूर्ण सगळ्या। तुम्हाला पितळी मूर्तीवर असं डिटेलिंग पेंटिंग करून हवं असेल तर हे सुद्धा आपल्या इथं करून दिलं जातं। हे पूर्ण पितळी मूर्ती आहे, पितळ्याची मूर्ती आहे, यांना हाफ फक्त काही भाग हायलाइट केलेला आहे। याच मूर्तीला समजा किंवा इतर कुठलीही मूर्ती तुम्ही घेतली तर त्या मूर्तीला पूर्णतः जशा पेंटच्या मूर्त्या असतात, पेंट गावातल्या प्लॅस्टरच्या शाडूच्या मूर्त्या असतात, त्यांना जो पेंट असतो तशा प्रकारचं पेंट सुद्धा करतो आपण। म्हणजे तुम्हाला समजून येणार नाही, पितळ्याची मूर्ती आहे का पेंट, म्हणजे आपली जी गणपती मध्ये बसवणी जाते शाडूची मूर्ती तशी आहे, एवढा फरक जाणून येत नाही, इतकं डिटेलिंग असतात। यांनी फक्त इथं ज्वेलरी पेंट केलेली आहे, पूर्ण
हे बघा अशा पद्धतीने हा पितळी गणपती आहे बघा, पूर्ण डिटेल मध्ये पेंट केलेला आहे याचा। तुम्हाला असा हवा असेल तर असाही करून दिला जाणार आहे। गणपतीच्या खाली बसण्यासाठी लागणारा कोरीव कामातला चौरंग अगदी लहान साईज पासून मोठ्या साईज पर्यंत म्हणजे अगदी 500 रुपयापासून 50,000 पर्यंत उपलब्ध आहे। याच प्रकारे अशा प्रकारच्या दीपलक्ष्मी ज्या आपण गिफ्ट देण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आपल्या इथं 1,500 पासून 50, 60, 70 हजारापर्यंतच्या उपलब्ध आहेत। यानंतर बघा अशा प्रकारचे वॉल डेकोर असतात, तर वॉलच्या आपल्याला लागणाऱ्या हँगिंग अशा काही गोष्टी असतात ज्या गिफ्ट देऊ शकतो, या सुद्धा 1,500 पासून 25,000 पर्यंतच्या आपल्या इथं उपलब्ध आहे। उंदीर मामा आहेत भरीव जे 500 रुपयापासून 50,000 पर्यंत आपल्या इथं उपलब्ध आहेत। अशा प्रकारच्या विविध वस्तू ज्या गिफ्ट देण्यासाठी तुम्ही यूज करू शकता ते आपल्या इथे आहेत। समया साधारण आपल्या इथे बघा 700 रुपयापासून सिंगल समई आपल्या इथं चालू होते। कमी रेंजची सुद्धा आहे पण त्याची हाईट थोडी छोटी येते, पण पूजेसाठी लागणारी अशी समई साधारणपणे 700 पासून आपल्या इथे 15, 20, 25 हजारापर्यंतची उपलब्ध आहे। या कलशांचे आकार बघा वेगवेगळे आहेत, त्याचप्रकारे धातूही वेगवेगळे आहेत। यावर ठोक्याचे आणि शुभचिन्हांचे आणि कार्विंग केलेले असे छान कलश उपलब्ध आहेत। तांब्या भांडे, ग्लास, स्वयंपाकाला लागणारी भांडी, पिण्यासाठी लागणारी भांडी सर्व काही एकाच छताखाली आपल्याला उपलब्ध होणार आहे। पितळी सिंहासन आहे आपल्या इथं, त्याच्यामध्ये साइजेस मिळतील, छोटा साइज आहे याच पासून मोठे जे आहेत साधारण 18 इंचापर्यंत साइजेस आहेत। भरपूर पितळाच्या वेगवेगळ्या वस्तू आहेत, दिवे आहेत, पंचारती आहेत। मी जेवढं काही कव्हर करायचंय लिमिटेड असं जे काही महत्वाचं वाटतं तेवढंच कव्हर करते। घंट्यांचे पण भरपूर प्रकार आहे, घंटीमध्ये पण तुम्हाला गरुड गणपती घंटी, गरुड घंटी, प्लेन घंटी असे प्रकार आहेत। साईज लहान मोठी आहे बघा, सुंदर सुंदर व्हरायटी आहेत। गिफ्ट आयटम पण आपल्या इथं भरपूर उपलब्ध आहेत। समयांचे पॅटर्न आहेत आपल्या इथं, लहान समयांपासून मोठ्या समया आहेत आपल्या इथे। यानंतर तुम्हाला अभिषेक करण्यासाठी स्टँड सुद्धा आहे, ड्युटी बुदलीचे स्टँड आहेत, ड्युटी बुदली ठेवण्यासाठीचे स्टँड आहेत हे जे आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा 3 साइजेस आहेत, अभिषेकाच्या तिवया आहेत। अभिषेकाची तिवई दादा मला सांगा काय रेंज पासून स्टार्ट होते? 250 रुपयापासून अभिषेक तिवई आहे। पितळ्याची का? पितळ्याची 250 पासून आपल्याकडे तिवई उपलब्ध आहे। जशी हाईट आणि वजन असणारे तसे रेट बदलत जाणार आहे बघा। तिवईचे वेगवेगळे प्रकार असतात, तुम्हाला जशी तिवई हवी आहे, वरचं जे अभिषेक पात्र आहे त्या हिशोबाने तुम्हाला तिवई घ्यायची असते। जर तुम्हाला फक्त तिवई घ्यायची असेल तर ती येताना तुमचं अभिषेक पात्र घेऊन या, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कशी तिवई घ्यायची आहे। ड्युटी बुदलीची पण आहे, व्हरायटी भरपूर आहे। या सोबत आपल्याकडे गौरीचे सर्व मुखवटे उपलब्ध आहे, पितळे, शाडूचे किंवा ऍक्रॅलिकचे बॉडी आहे बघा, स्टँड आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये हे सगळं कव्हर केलेलं आहे। मूर्त्यांचे प्रकार बघा, अगदी छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत। प्रत्येक मूर्ती मला सांगणं शक्य होणार नाहीये, पण इथे मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते। गणपती, अन्नपूर्णा, लक्ष्मी, गजानन महाराज, गजानन महाराज, स्वामी समर्थ, रेग्युलर जे विष्णू लक्ष्मी आहेत, बैठे आहेत, उभे आहेत, साती आसराचे मूर्ती आहेत, तुळजाभवानी, रेणुका देवी, वणीची माता, दुर्गा माता, खंडोबा, भैरोबा। मूर्ती ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चौरंग आहेत। आता गणेशोत्सव आहे, गणेशोत्सवाला लागणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत पितळेच्या पंचधातूच्या, त्यांना लागणारे चौरंग जे आहेत ते सुद्धा त्या वेगवेगळ्या साइजेसमध्ये उपलब्ध आहेत। गोल आहेत, चौकोनी आहेत, आयताकृती आहेत, वेगळी वेगळी व्हरायटी आहेत। कृष्णांमधले जे आहेत मूर्त्या आहेत, फॅन्सी तुम्हाला जर काही शोकेससाठी जे वस्तू पाहिजे असतील त्यासाठी असे बैलगाडी आहेत, कृष्ण आहेत 2 फुटी, 2.5 फुटी, राधाकृष्ण मूर्ती मिळेल तुम्हाला। इथे बघा ताट सुद्धा आहेत, म्हणजे तुम्हाला जर गौराईला जेवणाच्या दिवशी, गौरी जेवणाच्या दिवशी ताट लागतात तर पितळ्याचं ताट आहे, परत नैवेद्याचं ताट सुद्धा आहे बघा। हे पितळ्याचं ताट आहे, नैवेद्याचं ताट आहे, तांब्यामध्ये आहे बघा, केळी पानं। तर केळी पानं काय रेंज पासून स्टार्ट आहे दादा? केळी पानं ही हँडमेड आहेत टोटली, यांची किंमत थोडी ही कॉस्टली आहे, 3,500 पासून पुढे आहे। ओके, पितळेची जर घेतली, पितळेची जर घेतली तर छोट्या साईज मध्ये एवढ्या साईज पासून 600 रुपयापासून आहे, 600 पासून आहे। म्हणजे पितळेची सुद्धा अवेलेबल आहे, तांबं थोडस महागत जातं पण तांब्याची कुठं बघायला मिळत नाही म्हणून मी इथं कव्हर करते बघा। हा छोटस पण ताट आहे, तुम्ही तबक आहे, तबक आहे बघा, पूजेसाठी आरती ताट आहे,
आणि हे जेवणासाठी सुद्धा तुम्ही ताट वापरू शकता. असं तांब्याचं ताट आहे, पितळ्याचं मी दाखवलंच आणि वजन नाही, याला वजन आहे, हेवी आहे, वॉश करायला इझी जातं म्हणून प्लेन दाखवलंय. तुम्हाला थोडंसं कार्विंगवाला हवं असेल तर कार्विंगवाला पण आहे. यामध्ये तुम्ही डेकोरेशन करू शकता किंवा अगदी जेवणही वाढू शकता. गौरी पुढे हे सर्व लागतं म्हणून हे कव्हर केलेलं आहे. व्हरायटी बघण्यासाठी एकदा नक्की दुकानाला भेट द्या, भरपूर व्हरायटी आहे. बघा हे इन ऑल लुक आहे आपल्या दुकानाचं, खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे. सध्या गौरीमुळे इथं तुम्हाला गौरी दिसते ना, तर इतर वेळेस सर्व तांब पितळांनी आपलं दुकान पूर्ण भरलेलं असतं. वेगवेगळ्या मूर्त्या, गिफ्टला देण्याचे साहित्य, पितळ्याच्या वस्तू, सर्व काही, कासाची भांडी सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहेत. ती मी पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच कव्हर करेल. यानंतर बघा सर्व व्हरायटी आहे, तांब्या पितळ्याचे पिंप, हंडे, सर्व काही, जेवणाची भांडी, सगळी काही उपलब्ध आहे. व्हरायटी भरपूर आहे, सांगताही येत नाही. तर हे सगळं कव्हर करण्यासाठी एकच करायचंय, आपल्या दुकानाला भेट द्यायची आहे. आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत माझा नमस्कार.